उद्धव ठाकरे म्हणून ती आपल्या बाजूनं वळवण्याकरता भाजपनं अचानक मोर्चाची घोषणा केल्याचा आरोप खडसे यांनी केला त्यासोबतच मोर्चाला नाकारण्यात आलेली परवानगी हा सुद्धा भाजपचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता अशी टीका त्यांनी केली राजकारण तापून भाजपचा पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप सुद्धा एकनाथ खडसे यांनी केला जे आव्हान माननीय उद्धवजी ठाकरेंना दिलं होतं की तुम्ही कोकणामध्ये येऊनच दाखवा तर कोकण म्हणजे हा काही कुणाची एकाची मालमत्ता नाही आहे उद्धवजी त्या ठिकाणी येत आहे मग या बारसूच्या जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा यांच्या जमिनी वगैरे जातात त्यांची सहानुभूती त्यांना मिळेल ती सहानुभूती आपल्याकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टीने मग अचानक मोर्चाची घोषणा केली आणि मग मोर्चाला आमची परवानगी नाकारली म्हणून आणखी काही सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे एकंदरीत विविध पक्षांकडून या ठिकाणी राजकारण तापवून त्याची पोळी भाजण्याचा प्रकार दिसतो आहे